अति अति होत चालले आता. नाही सवन ते मला. ही भिकारडी माणसं मुद्दामून डिवसतायत मला. शेखरने सगळ्यांना बरोबर फितवून ठेवले. शेखरचं नक्की काय सुरू आहे? काल रात्री फोनवर बोलत होता कोणाशी तरी, आज सकाळी सुद्धा लवकर निघून गेला. काहीतरी टेन्शन घेतलंय त्याने. म्हणजे नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाबद्दल घडतंय का काही? हो, तसंच काहीतरी असायला हवं. हे असं कसं घडू शकतं? रहिसास गुरुजी म्हणतायत लग्न झालं तर नेत्राचा मृत्यू होईल, पण मागे ते बुवा तर म्हणाले होते अद्वैत नेत्राचं लग्न हीच नियती. म्हणजे नेत्राचा मृत्यू ही नियती आहे. नाही, हे असं कसं होऊ शकतं? काय करू, काय करू मी? मला त्या बुवांना भेटावंच लागेल. अरे कर, अच्छा सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. तुम्हाला कॅन्सलचा अर्थ कळतोय? कॅन्सल करा. आज दिवसाची रात्र झाली तरी चालेल, पण बुवानं भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही. Thank you.
चला साहेब तुम्ही जा, मी थांबते इथेच. का? तेजस साहेब पण येतच असतील ना, मग ते आले की मी निघेन, तोपर्यंत इथेच थांबते. पण इथे का थांबशील तू? असच. नेत्रा तू आता होणारी बायको आहेस माझी, तू अशी इथे नाही थांबवू शकत. साहेब तुम्ही असं नका ना बोलू, मला कस तरी वाटत. कस तरी म्हणजे? तुम्हाला खूप कामं असतील ना, तुम्ही जा आतमध्ये, परत मी आले की मग तुमची कामं अर्धवट राहतात. नेत्रा तुझ्यामुळे माझं कुठलंच काम आजपर्यंत अर्धवट नाही राहिलंय, उलट तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला पूर्णत्व आलंय. आणि आजपर्यंत इतक्या वेळा तू माझ्या बरोबर ऑफिसला आली आहेस, मी कधी म्हणालो का असं? चल साहेब. बरं ठीक आहे. काय करताय तुम्ही? तू आत येत नाहीयेस, मी पण माझं काम इथेच बसून करतो. बर चला आत जाऊया. चला. नेत्रा काय झालं? मी असली कसली परीक्षा बघते नियती माझी, मी योग्य नाहीये. तुम्ही म्हणाला होतात की नियती जे घडवायचं ते घडवेल, हा असला कसला न्याय नियतीचा? मी अद्वैत आणि नेत्राची पत्रिका आमच्या गुरुजीनं दाखवली, पत्रिका जुळत नाहीये. आणि जर का पत्रिकेनुसार अद्वैतचं नेत्राशी लग्न झालं तर नेत्राच्या नशिबात मृत्यूयोग आहे. मी दोघांची पत्रिका आणल्यात, तुम्ही जरा बघा ना, काहीतरी करा ना, काहीतरी उपाय असेल ना. म्हणजे नेत्रा बरोबर अद्वैतचं लग्न झालं तर त्याच्या नशिबातला अकाल मृत्यूयोग टळेल, पण नेत्राचं लग्न झालं तर तिच्या नशिबात मृत्यूयोग आहे. म्हणजे मी माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तिला मृत्यूच्या दारात ढकलायचं, हे मला पटत नाही. आणि जर का यावर काही उपाय नसेल ना तर मी हे लग्नच करणार नाही. नको हे लग्न, जसं चाललंय तसं हो चालू दे. स्थिरता नसते या सृष्टीवर, कधीही काहीही स्थिर नसत. सृष्टी क्षणाक्षणाला बदलत असते, पण काळ मात्र आपल्या गतीने पुढे सरकत असत. तुला आता या क्षणी इथे उन्हाचे चटके बसत असते, पण भविष्यात इथेच तुला शीतल छाया सुद्धा अनुभवायला मिळेल. पण आता वाट्याला आलेले भोग मात्र आपल्याला भोगण्यापासून पर्याय नाही. काहीच होऊ शकत नाही का? हा विवाह झाला नाही तर तुझ्या मुलावरचा मृत्यूयोग आणखीन प्रबळ होऊ शकतो. नेत्रा काही फक्त रक्षा कवच म्हणून कायमची सोबत राहू शकत नाही, पण हा विवाह झाला तर तुझा पुत्र मृत्यूच्या छायेतून कायमचा मुक्त होईल. आणि त्याची अर्धांगिनी झाली म्हणून त्याचा वरचा मृत्यू ती नेत्रा स्वतःवर ओढावून घेईल. एकाचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाला मरणाच्या दारात ढकलायचं, मला हे मान्याने मला पटत नाही.
कालियाच्या डोहामध्ये उडी मारण्याची जबाबदारी भगवंत श्रीकृष्णाने स्वीकारली, कारण ते तेवढे समर्थ होते म्हणून. ही नेत्रा सुद्धा कोणी सामान्य मुलगी नाहीये, दैवी अंश आहे ती. आणि मी तुला सांगितलं होतं ना, नियती कूस बदलते, आणि नियती जेव्हा कूस बदलते तेव्हा महाप्रलय होणार. पण यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली आहे. आता तूच ठरव, तुला नेत्रा जिवंत हवी की अद्वैत. आई बोल. शेखर, कामात आहेस का? नाही, बोल ना तू, काय झालं? अरे, तुझं गुरुजींशी बोलणं झालं का? शेखर, अरे अद्वैत आणि नेत्राच्या पत्रिकांचं काय झालं? जुळले आहेत ना? अरे, ऐकायला येत आहे का तुला माझा आवाज? हा, येतोय आई, येतोय. हा, मग काय झालं पुढे पत्रिकांच? आणि मग माझं बोलणं नाही झालंय त्यांच्याशी, ते जरा गडबडीत होते गुरुजी. मी बोलतो नंतर त्यांच्याशी. अरे शेखर, आता घाई करायला हवीये. केतकी आणि फाल्गुनी तर माझ्या मागे लागले आहेत लग्नाची तारीख ठरवा म्हणून. आपण ते नंतर बघूया ना. अरे असं काय म्हणतोयस? बघूया काय म्हणजे? अरे लवकरचा मुहूर्त काढायचाय ना. हो आई, बर बर आई, मी जरा आता कामात आहे, आपण याविषयी नंतर बोलूया का? ठीक आहे. पण नेत्रा ना अद्वैत बरोबर ऑफिस मध्ये गेली. तू ऑफिस मध्ये पोहोचलास ना की तिला लवकरात लवकर घरी पाठवून दे. आता लग्नाचं काय काय कसं करायचं हे मला तिच्याशी बोलायला हवं ना. हा ओके, ठीक आहे, पाठवतो. ठीक आहे. ना कुठे अडकलं होतं, ना कशात गुंतलं होतं, तरी माझं पैंजण तुटलं कसं? ओके, थँक्यू. शुअर. आता ते पैंजण तुटलंय त्याचं टेन्शन नको घेऊस, मी रिपेअर करून देईन ते, दे माझ्याकडे. नाही, ठीक आहे, मी करून घेईन. तुला नेत्रा जिवंत हवी ही अद्वैत. ही अद्वैत. साहेब, तुम्ही बसून पाणी प्या ना. काय झालं साहेब? नाही काय नाही. अरे अद्वैत, ते ज्वेलर्सचा काही फोन आला होता का? हो, मी त्यांना आईला फोन करायला सांगितलं. ज्वेलरी शॉपिंग वगैरे सगळं आईच बघेल ना. हा, ए तेजस कुठे? तेजस तळेगावच्या साईटवर गेला ना.
काय झालं, काही काम होतं का? नाही, हा म्हणजे होत तस प्रोजेक्ट विषयी बोलायचं होत. ओके, बर नेत्रा, आपण लंच साठी बाहेरून मागवूयात काहीतरी. तू, मी, बाबा छान जेवूयात आज. साहेब मी आता घरी जाते, साहेब आले आहेत ना, मी निघते. अरे नेत्रा थांब ना, जेवून जा. बाबा सांगा ना गेला. बाबा. नाही साहेब, खरंच राहू दे, मी जाते घरी आता. बरं ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगतो सोडायला. साहेब मी जाईन रिक्षाने. मित्रा घरी जायचं असेल तर ड्रायव्हर येणार सोडायला. ओके बाबा, मी नेत्राला जरा सोडून येतो बाहेर. चल. येते मी साहेब. तुमच्या मुलाचा अद्वैतचा मोठा ऍक्सिडेंट झालाय. एका मुलीने तुमच्या मुलाला इथे ऍडमिट केलं. नेत्रा, तुझं नाव नेत्रा आहे का? हो. नेत्रा तू काय बोलतीस? अद्वैत साहेबांना मारणारी व्यक्ती आता घरातच आहे. यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोडतो. आता तूच ठरव, आता तूच ठरव. तुला नेत्रा जिवंत हवी ही अद्वैत. बाबा नेत्राला पाठवलं मी ड्रायव्हर बरोबर. तुम्हाला कात्रजच्या साईट वरून काही फोन आला होता का? तिथे का कस्टमरची स्पेशल रिक्वायरमेंट आहे काहीतरी. बाबा काय झालंय, कसलं टेन्शन आहे एवढं? नाही टेन्शन नाही, जरा डोकं दुखत. घरीच आराम करायचा ना तुम्ही. बरीच कामं पण पडलेत. आता तूच ठर, तुला नेत्रा जिवंत हवी ही अद्वैत. ही अद्वैत. कालपर्यंत शेखर साहेब उत्साहात होते, आनंदात दिसत होते, मग आज अचानक काय झालं? आता शेखर साहेब एवढे अस्वस्थ का दिसत होते? माझ्याशी मी बोलले सुद्धा नाही. कामाचं काही टेन्शन असेल का? नाही, माझ्याशी बोलताना ते असं कामाचं टेन्शन कधीच मध्ये नाही आणत. मग आज काय झालं, आज असे का वागले? एरवी मी ऑफिसमधून निघत असले तरी मला थांबवून घेतात, पण आज ते सुद्धा नाही केलं. देवी आई, शेखर साहेब काही अडचणीत असेल तर त्यांची अडचण दूर कर. आता कोणतंही संकट नको.